नमस्कार, मी मेघा कुचिक, झी 24 तास मध्ये आपलं स्वागत. फुटबॉल विश्वचषकाची रंगत आता चढू लागली आहे. पोर्तुगल स्पेनचा रंगतदार सामना, माजी विश्वविजेता संघ फ्रान्स आणि अर्जेंटिनाचे सलामीचे सामने, याबाबत आणि फुटबॉल विश्वचषकातील इतरही घडामोडींवर आधारित आमचा फुटबॉल शूटबॉल हा विशेष कार्यक्रम. साऱ्या जगाचं लक्ष लागून राहिलेल्या पोर्तुगल विरुद्ध स्पेन या हाय व्होल्टेज सामन्याची रंगतदार मेजवानी फुटबॉल प्रेमींना मिळाली. पोर्तुगाल आणि स्पेन यांच्यात शेवटच्या क्षणापर्यंत रंगलेली लढत 3-3 बरोबरीत सुटली. पोर्तुगालच्या ख्रिस्टियानो रोनाल्डोनं केलेली जिगरबाज हॅट्रिक या लढतीत निर्णायक ठरली. रोनाल्डोनं केलेली हॅट्रिक या विश्वचषकातली पहिली हॅट्रिक ठरली. सामन्याच्या 4थ्याच मिनिटाला रोनाल्डोनं गोल करून पोर्तुगालला 1-0 आघाडी मिळवून दिली. पोर्तुगालनं आघाडी मिळवल्यानंतर डिओगो कोस्टानं 24व्या मिनिटाला गोल करून स्पेनला बरोबरी साधून दिली. मध्यंतराला काही अवधी शिल्लक असताना रोनाल्डोनं दुसरा गोल करत पोर्तुगालला 2-1 अशी आघाडी मिळवून दिली. 55व्या मिनिटाला डिओगो कोस्टानं गोल करून स्पेनला 2-2 बरोबरी साधून दिली. त्यानंतर 58व्या मिनिटाला निकोनं गोल करून स्पेनला 3-2 अशी आघाडी मिळवून दिली. मात्र 88व्या मिनिटाला फ्री किकचा पुरेपूर फायदा उठवत रोनाल्डोनं आपला 3रा गोल नोंदवला आणि अखेर लढत 3-3 अशी बरोबरीत सुटली. विश्वचषकातील रंगतदार लढतींबाबत बातचीत करण्यासाठी आपल्या बरोबर आहेत विवा फुटबॉल नियतकालिकाचे संपादक आशिष पेंडसे. आशिष सर, तुमचं कार्यक्रमामध्ये स्वागत. सर, काल पोर्तुगल आणि स्पेनमध्ये एक रंगतदार लढत बघायला मिळाली. रोनाल्डोची जादूही आपल्याला खेळी पाहायला मिळाली. खरं तर रोनाल्डोवर नेहमीच असा आरोप केला जातो की तो देशाविरुद्ध देशाकडनं खेळताना चांगली कामगिरी करत नाही, मात्र क्लबकडनं चांगली कामगिरी करतो. मात्र कालच्या लढतीमध्ये त्याने आपला क्लास दाखवला. रोनाल्डोच्या या त्याच्या कालच्या खेळीचं विश्लेषण करून पुन्हा आमच्या दर्शकांसाठी ती खेळी कशी जिवंत कराल? मेघा, तू अगदी बरोबर बोललीस की कालच्या सामन्याचं सगळं तू सविस्तर वर्णन केलंस. मी त्याचं एका शब्दात वर्णन करीन, ते म्हणजे ब्लॉकबस्टर हिंदी सिनेमा. त्याच्यामध्ये ॲक्शन होती, इमोशन होती, ड्रामा होता, सगळं काही होतं. म्हणजे आपण बघितलं की रोनाल्डोची पेनल्टी असेल, फ्री किक असेल, नाचोनी केलेला अप्रतिम लो व्हॉलीचा गोल असेल, तो मारायला अतिशय अवघड असा फटका होता. आणि त्याच्यात इमोशनल ड्रामाही होता. रोनाल्डोचे रिअल मॅड्रिडमधले 5 सहकारी काल प्रतिस्पर्ध्याकडनं मैदानात खेळत होते. हे सगळं काही कालच्या आपल्याला सामन्यामध्ये बघायला मिळालं. आणि काल आपण जसं बोललो की एल क्लासिको असाच हा सामना झाला. आणि खऱ्या अर्थाने रशियातला वर्ल्ड कप आता जिवंत झालेला आहे आणि सुरू झालेला आहे. कालची जी हॅट्रिक होती ती विश्वचषकाच्या इतिहासातली 51वी हॅट्रिक होती. आणि रोनाल्डोचा अजून एक विक्रम असा की सलग 8 महत्त्वाच्या स्पर्धांमध्ये गोल करणारा तो पहिला खेळाडू ठरला आहे. आणि रोनाल्डोबाबत तू बोलली ते एका अर्थाने बरोबर आहे की तो देशाकडनं खेळताना फारशी चमक दाखवत नाही अशी टीका केली जाते. पण मी प्रेक्षकांना आठवण करून देऊ इच्छितो की युरो 16 2 वर्षापूर्वी रोनाल्डोच्या खेळामुळेच पोर्तुगाल युरोकप विजेता झाला होता. आपल्या इतिहासात त्यांनी पहिलीच महत्त्वाची फुटबॉल स्पर्धा जिंकली होती. आणि वर्ल्डकपच्या पात्रता फेरीतही रोनाल्डोनी अतिशय चमकदार कामगिरी केली होती. रोनाल्डोचं एक वैशिष्ट्य म्हणजे त्याला सतत हायलाईट किंवा त्याला सतत स्पॉटलाईटमध्ये राहायला आवडतं. आणि विशेष म्हणजे जेव्हा केव्हा त्याच्यासमोर आव्हान उभं राहतं त्यावेळेला तो आपला खेळ असा उंचावतो की म्हणजे हॅट्स ऑफ टू हिम. आपण चॅम्पियन्स लीगमध्ये त्याची बायसिकल किक बघितली. चॅम्पियन्स लीगच्या प्रत्येक सामन्यामध्ये गोल करण्याचा विक्रम त्यांनी केलेला आहे. आणि काल पोर्तुगालचा खेळ उंचावण्यासाठी रोनाल्डोची हॅट्रिक ही खरोखरीच म्हणजे मॅच विनिंग ठरली असती. पण स्पेननेही तितकाच तुल्यबळ खेळ केल्यामुळे कालची मॅच बरोबरीच सुटली. आणि कालच्या मॅचचं अजून एक वैशिष्ट्य म्हणजे एरवी जर मॅच ड्रॉ झाली तर ती अतिशय रटाळवाणी होते, बोरिंग होते. पण काल आपण 6 गोल पाहिले, एका क्षणालाही मॅच कंटाळवाणी वाटली नाही. पण मॅच ड्रॉ झाली याचाच अर्थ या दोन संघांमधली जी चुरस आहे
आणि एकूणच या वर्ल्ड कपमधली चुरस आणि उत्कंठा आहे ती किती आता शिगेला हळूहळू पोचते आहे हेही आपल्याला बघायला मिळालंय. सर, कालच्या मॅच म्हणजे केवळ रोनाल्डो रोनाल्डो आणि रोनाल्डो होता, मात्र स्पेननेही तेवढीच झुंज दिली. दियोगो कोस्टा आणि नियोगनेही स्पेनकडून गोल केले, त्यांच्या खेळाबाबत काय सांगाल? नाही, स्पेनचा कालचा खेळ म्हणजे अप्रतिमच होता. ते त्यांच्या लौकिकाला जागले. खरं तर स्पेनच्या प्रशिक्षकांची हकालपट्टी झाली होती, त्यामुळे त्यांच्या कॅम्पमध्ये सारं काही आलबेल नव्हतं. सामन्याची सुरुवातही चौथ्याच मिनिटाला रोनाल्डोने पेनल्टीवरती गोल करून झाली, त्यामुळे स्पेनला मॅचमध्ये स्थिरावायला काहीसा वेळ लागला. पण नंतर त्यांनी एकदा मॅचमध्ये पकड घेतल्यानंतर स्पॅनिश जो टिकी टाका खेळ आहे तो त्यांनी अप्रतिम केला. त्यांचे इनिएस्टासह सगळे खेळाडू, मग तो डाव्हिड सिल्वा असेल, डियागो कोस्टा असेल, त्यांनी दोन गोल करून तर आपली उपयुक्तता सिद्ध केलीच आहे. पण त्याच्याचबरोबर रामोस असेल, पीके असेल, नाचो असेल, सगळे खेळाडू मैदानात अतिशय सहजपणे वावरत होते. मात्र डेव्हिड डियाची एक चूक स्पेनला महागात पडली. आपण सातत्याने बोलतोय की वर्ल्ड कप सारख्या स्पर्धेमध्ये एक चूक महागात पडू शकते, कालही तेच झालं. आणि उत्तरार्धात नाचोचा जो फॅन्टॅस्टिक गोल होता, म्हणजे 99.99% वेळा मारलेला तो फटका गोलपोस्टच्या वरनं जाईल, पण काल नाचोने जी काही किमया साधली त्याच्यामुळे स्पेन काहीसा थोडा गाफील राहिला. रोनाल्डोसारखा सुपरस्टार खेळाडू आहे, सुपरमॅन खेळाडू आहे, त्याला दोन प्लेयरनी मार्क करावं अशी त्यांची रणनीती असायला पाहिजे होती. पण त्यांनी रोनाल्डोला काहीशी जागा दिली बॉल खेळवायला, आणि त्याच्यातनंच रोनाल्डोवरती फाऊलही केला अतिशय मोक्याच्या ठिकाणी, आणि रोनाल्डोनी त्याचा पुरेपूर बदला घेतला. म्हणूनच स्पेनला हे अपक्ष घटक जे आहेत ते थोडे त्यांना अजून पक्के करायला लागतील. अदरवाईज त्यांचा खेळ स्पेनच्या अगदी लौकिकाला साजेसा झाला, आणि पूर्णपणे स्पॅनिश जो संघ आहे तो त्यांच्या सगळ्या कौशल्यपूर्ण खेळांनी यावेळचा वर्ल्ड कप संस्मरणीय करणार यात आता शंका नाही. वळूयात पुढच्या लढतीकडे. माजी विश्वचषक विजेता उरुग्वे संघानं विजयी सलामी दिली आहे. उरुग्वे संघानं इजिप्तवर 1-0 विजय मिळवला खरा, मात्र या विजयासाठी अगदी शेवटच्या मिनिटापर्यंत त्यांना संघर्ष करावा लागला. 89व्या मिनिटाला जोस मारिया गिमेजनं हेडगोल करत अखेर उरुग्वेला विजय मिळवून दिला. दरम्यान उरुग्वेचा स्टार खेळाडू लुईस सुआरेज आणि इडसन कवानी यांच्याकडून खूप अपेक्षा होत्या, मात्र दोघांनाही लौकिकाला साजेशी कामगिरी करता आली नाही, त्यांना गोल करण्यात अपयश आलं. आणि इजिप्तचा प्रमुख खेळाडू मोहम्मद सलाह दुखापतीमुळे पहिल्याच लढतीत खेळला नाही, त्याचा फटका त्यांना बसला. उरुग्वेनं 1970 पासून प्रथमच विश्वचषकात विजयी सलामी दिली आहे. आशिष सर, सामना उरुग्वेने जिंकला, मात्र फुटबॉल चाहत्यांची मात्र इजिप्तने जिंकली असं म्हणावं का? अगदी नक्कीच. आपण कायमच म्हणत आलोय की वर्ल्ड कपमध्ये कुठलीही गोष्ट आपल्याला गृहीत धरून चालणार नाहीये. आता एक गमतीची गोष्ट की आपल्या आशियाई फुटबॉलसाठी अभिमानाची गोष्ट अशी आहे की काल स्पेन आणि पोर्तुगाल यांच्यातली मॅच ड्रॉ झाल्यामुळे आणि इराणीने त्यांची मॅच जिंकल्यामुळे त्या ग्रुपच्या टेबलच्या टॉपवरती इराण पोचलेला आहे. त्याच्यामुळे वर्ल्ड कपमध्ये काही होऊ शकतं हे आपण पाहिलेलं आहे. त्याच धर्तीवरती उरुग्वे कालचा सामना जिंकणार असे सगळेजण म्हणत होते, पण प्रत्यक्षात मात्र इजिप्तनी अतिशय चांगला खेळ केला. तू म्हणली तसं मोहम्मद सलाह दुखापतीमुळे बाहेर होता, तो जर मैदानात असता तर नक्कीच मॅचचं चित्र वेगळं दिसलं असतं. पण उरुग्वेबाबत मला एक आवर्जून सांगावं असं वाटतं की ते कधीच स्पेन असेल, ब्राझील असेल यांच्यासारखा आकर्षक खेळ करत नाहीत. त्यांचा संघ तंदुरुस्ती आणि फिजिकल क्षमतांच्या बाबतीत अतिशय कणखर आणि कठोर खेळ करतो, पण कौशल्याच्या बाबतीत थोडे ते मागे पडतात. आणि मुळात आपण पाहिलं की जसं 20 विकेट घेतल्याशिवाय आपल्याला क्रिकेटची कसोटी जिंकता येत नाही, तसं गोल केल्याशिवाय आपल्याला फुटबॉलचा सामना आणि वर्ल्ड कप जिंकता येत नाही. त्याच्यामुळे आता तू म्हणली तसं सुआरेज असेल, कवानी असेल, या सगळ्यांनी गोलचा धडाका हा लावायलाच पाहिजे. आपण त्या ग्रुपमध्ये पाहिलं की रशियाने 5 गोल करून आत्ता अतिशय भक्कम पोझिशन घेतलेली आहे. उरुग्वेलाही तेच आव्हान स्वीकारायला लागेल आणि पुढच्या सामन्यांमध्ये किमान 3 गोलनी तरी विजय मिळवायला लागेल, तरच त्यांना बाद फेरी गाठण्यासाठी संधी राहील. आशिष सर, तुम्ही आमच्याबरोबर असेच राहा. वळूयात पुढच्या बातमीकडे.
अजीज बहादुजी याच्या आत्मघाती गोलामुळे मोरोक्कोला इराणकडून 1-0 पराभव पत्करावा लागला, तर इराणला विश्वचषकात 20 वर्षांनी विजय पदरात पडला आहे. तर दुसरीकडे मोरोक्कोचा सलग 18 लढतीत अपराजित राहण्याचा विक्रम मोडीत निघाला. मोरोक्को विरुद्ध अखेरच्या क्षणी मेहदी तरेमी याचा शॉट रोखण्याच्या प्रयत्नात अजीजनं हेडरनं बॉल मारला, मात्र तो गोल मोरोक्कोच्याच गोलपोस्टमध्ये गेला. संपूर्ण लढतीत एकही गोल झाला नाही. इंजुरी टाईममध्ये इराणच्या खात्यात हा गोल जमा झाला. विश्वचषकात 12 वर्षांनी एखाद्या खेळाडूकडून हा आत्मघाती गोल झाला आहे. पुन्हा जाऊयात आपण आशिष पेंडसे यांच्याकडे. आशिष सर, तब्बल 12 वर्षांनंतर विश्वचषकामध्ये एक आत्मघाती गोल झालेला आहे, याबाबत काय सांगाल? नाही, कुठल्याही खेळाडूसाठी सेल्फ गोल करणं ही अतिशय म्हणजे मानहानीकारक, नामुष्कीची, मनोधैर्य खच्ची करणारी गोष्टी असते. आपण पाहिलं की तो खेळाडू म्हणजे किती मोठा असू देतो, अक्षरशः उकसाबुकशी रडत होता. याबाबतची एक अतिशय कटू आठवण शेअर करू इच्छितो की 1994 वर्ल्ड कपमध्ये कोलंबियाच्या एस्कोबार या डिफेंडरनी ओन गोल केला होता आणि तो वर्ल्ड कपमधनं कोलंबियाला बाहेर पडायला लागलं होतं. तो परत आपल्या गावी गेला, कोलंबियात गेला आणि काही महिन्यांनी एका हॉटेलमध्ये त्याची एका माथेफिरू फुटबॉल प्रेमींनी गोळ्या झाडून हत्या केली होती. त्याच्याचमुळे सेल्फ गोला किती जिव्हारी लागतो आणि प्रत्यक्ष सामना खेळणाऱ्या खेळाडूला अतिशय कठीण प्रसंगाला सामोरं जायला लागतं हे आपल्याला कालच्या सामन्यावरनं दिसलं. पण फुटबॉलची अजून एक ही वैशिष्ट्य आहे की फुटबॉल इज अ टीम गेम. तुम्ही पाहिलं असेल की सेल्फ गोल केलेल्या खेळाडूलाही त्याच्याच संघानी सावरलं आणि त्याला अजून चांगली कामगिरी करण्यासाठी प्रेरणा दिली. त्याच्यामुळे सेल्फ गोल हा खेळाचा एक भाग आहे. सध्याच्या वेगवान खेळामध्ये सेल्फ गोल हा नकळत तुमच्या डोक्याला लागून, पायाला लागून चेंडू जाळ्यात जातो. आणि अजून एक गमतीशीर आठवण, गेल्याच वर्ल्ड कपला म्हणजे 2014 साली ब्राझीलच्या पहिल्याच सामन्यात मार्सेलोच्या पायाला लागून गोल झाला आणि ब्राझीलला त्या पहिल्या सामन्यात गोल स्वीकारायला लागला. अर्थात तो सेल्फ गोल द्यायचा का नाही या तांत्रिक मुद्द्यावरनं वाद झाला होता. पण अशा प्रकारचा सेल्फ गोल हा बचावपटूला विशेषतः कायमच सतर्क राहायला लागतं की आपल्या गोलकीपरला चुकून आपल्याच डोक्याला पायाला लागून बॉल गोलात जाणार नाही, यासाठी त्याला अतिशय चेंडूवरची नजर आणि आपल्या हालचाली यावरती नियंत्रण ठेवायला लागतं. पण फुटबॉल विश्वाने सेल्फ गोल हा पार्ट अँड पार्सल ऑफ द गेम ज्याला म्हणता येईल असा स्वीकारला आहे. आणि थोडा का अन्यायकारक असला तरीसुद्धा या गोलमुळे मॅचचं चित्र पलटू शकतं हे आपण कालच्या लढतीवरनं पाहिलं. आशिष सर, तुम्ही आमच्याबरोबर असेच राहा. आता वेळ झाली आहे एका ब्रेकची, तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत राहा Zee 24 तास. अर्जेंटिनाचा मुकाबला पहिल्यांदा विश्वचषक खेळणाऱ्या आइसलँड संघाशी होणार आहे. लियोनेल मेसीच्या संघासाठी हा अतिशय सोपा पेपर असणार आहे. आता अर्जेंटिना विजय सलामी देणार की अंडरडॉग्स आइसलँड एखादा चमत्कार करणार, याकडेच तमाम फुटबॉलप्रेमींचं लक्ष असेल. Dhoon 2014 फुटबॉल विश्वचषकात अर्जेंटिनाची विश्वचषक जिंकण्याची संधी अगदी थोडक्यात हुकली होती. आता 4 वर्षांनी पुन्हा विजेतेपदासाठी लियोनेल मेस्सीच्या संघाला अजिंक्यपदासाठी सर्वाधिक पसंती दिली जाते. साखळी सामन्यात अर्जेंटिनाची गाठ ही दुबळ्या आइसलँडशी पडतीये. विश्वचषकात खेळणारा आइसलँड हा सर्वात छोटा देश आहे आणि या संघाला बलाढ्य अर्जेंटिनाचं आव्हान मोडीत काढावं लागणार आहे. मेस्सीचा संघ या सामन्यात विजयासाठी हॉट फेवरेट आहे, मात्र आइसलँडला कमी लेखण्याची चूक अर्जेंटिनाचा संघ निश्चितच करणार नाही. विश्वचषकापूर्वी मेस्सीच्या संघाला दुखापतींनी ग्रासलंय. गोलरक्षक सर्गिओ रोमेरियो आणि फॉरवर्ड मॅन्युअल लांझिनी दुखापतीमुळे खेळणार नसल्यानं मेस्सीवरचा दबाव आणखीनच वाढलाय. तर दुसरीकडे आइसलँडच्या संघानं पात्रता फेरींमध्ये आपल्या खेळानं साऱ्यांनाच प्रभावित केलंय. या संघाची भिस्त ही जोहानबर्ग गुडमंडनसनवर असणार आहे. युरो कपमध्ये आइसलँडनं उपांत्य फेरीपर्यंत मजल मारण्याची किमया साधली होती, त्यामुळे अर्जेंटिनाला ते कडवी टक्कर देण्यासाठी प्रयत्नशील असतील. तर लियोनेल मेस्सीचा संघ टुर्नामेंटमध्ये स्वप्नवत सुरुवात करणार का ते पाहणं महत्वाचं ठरणार आहे. ब्युरो रिपोर्ट, Zee मीडिया, मुंबई.
आपण पुन्हा जाऊयात विवा फुटबॉल नियतकालिकेचे संपादक आशिष पेंडसे यांच्याकडे. आशिष सर, अर्जेंटिनासाठी हा खरंच सोपा असा पेपर असेल का, कारण आइसलँडनं युरो कपमध्ये उपांत्यपूर्व फेरीपर्यंत मजल मारली होती. नाही, नक्कीच हा सोपा पेपर नसेल. म्हणजे पेपर जरी सोपा वाटला तरी काही प्रश्न असे असतील की ते गोंधळात टाकणारे असतील. तसंच मी आइसलँडची तुलना लगानच्या क्रिकेट संघाशी करू इच्छितो. त्यांच्यापैकी एकाही खेळाडूची नावं आपल्याला माहीत नाही आहेत, किंबहुना ते सगळे सेमी प्रोफेशनल असे खेळाडू आहेत. त्यांचा कोच जो आहे तो पार्ट टाईम डेंटिस्ट आहे. म्हणजे खरोखर फुटबॉलवरची निष्ठा, मेहनत आणि याच्या जोरावरती त्यांनी युरोकपमध्ये ऐतिहासिक कामगिरी केली. त्याचीच पुनरावृत्ती करत त्यांनी वर्ल्ड कपमध्ये आत्ता प्रवेश मिळवलेला आहे. मेगा, आइसलंडची लोकसंख्या पाहिली तर ती 370,341 आहे. आपल्याकडला एखादा विधानसभेचा मतदारसंघ सुद्धा त्यापेक्षा जास्ती मोठा असतो. त्याच्यामुळे एवढ्या छोट्याशा देशातनं वर्ल्ड कपपर्यंतच्या भरारी मारणं ही खरोखर अलौकिक गोष्ट आहे. आणि म्हणूनच दे हॅव नथिंग टू लूज. म्हणजे त्यांना केवळ आणि केवळ इथं मनं जिंकायची आहेत, फुटबॉलचा आनंद लुटायचा आहे. आणि जेव्हा असा संघ आपल्या पुढे असतो तेव्हा मेसी असो, रोनाल्डो असो किंवा कोणी असो, दबाव हा नक्कीच अर्जेंटिनावरती असणार आहे. दुसरी गोष्ट म्हणजे हे दोन्ही संघ पहिल्यांदाच खेळत आहेत आणि वर्ल्ड कपचं हेच तर वैशिष्ट्य आहे की सगळ्या खंडांमधले संघ एकमेकांच्या समोर उभे टाकतात आणि वेगवेगळी फुटबॉलची शैली आपल्याला बघायला मिळते. आपण युरोकपमध्ये पाहिलं असेल, आपण आइसलंडचा भराव पाहिला असेल त्या स्पर्धेमध्ये. तसंच गेल्या वर्ल्ड कपमध्ये अर्जेंटिनाची सुरुवात खूपच संथ झाली होती. म्हणजे त्यांना गोल नोंदवण्यासाठी एक्स्ट्रा टाईममध्ये जायला लागलं होतं आणि तोसुद्धा मेसीनी गोल नोंदवल्याशिवाय त्यांना जिंकता नव्हतं आलं. तशीच जर परिस्थिती या वर्ल्ड कपमध्ये राहिली तर मला थोडीशी भीती वाटते की अर्जेंटिना कदाचित या गटसाखळीमध्येच बाद होऊ शकेल. कारण आपल्याला अजून एक गोष्ट लक्षात ठेवायला पाहिजे की हा जो ग्रुप डी आहे तो ग्रुप ऑफ डेथ आहे. त्याचे दुसरे दोन संघ आहेत ते म्हणजे क्रोएशिया आणि नायजेरिया. नायजेरिया या टूर्नामेंटमधला सगळ्यात तरुण संघ आहे. चेल्सी असेल, लेस्टर असेल किंवा आर्सेनल असेल असे इंग्लिश प्रीमियर लीगमध्ये खेळणारे खेळाडू त्यांच्याकडे आहेत. आणि क्रोएशियामध्ये रॅकेटिच असेल किंवा बाकी सगळे स्पॅनिश लीगमध्ये खेळणारे खेळाडू त्यांच्याकडे आहेत. त्याच्यामुळे प्रत्येक मॅच ही जिंकायलाच पाहिजे. अर्जेंटिना जरी बेसावत राहिला तरी सुद्धा एका गोलची किंमत त्यांना वर्ल्ड कप नक्कीच सर अर्जेंटिना मोजावी लागणार आहे. आपली वेळ संपत आलेली आहे आशिष सर, तुमच्या विश्लेषणाबद्दल धन्यवाद. पुन्हा आपण उद्या फुटबॉल छुट्ट्यांमध्ये भेटणारच आहोत. वळूयात पुढच्या बातमीकडे. फिफा विश्वचषकाच्या ग्रुप सी मधील दोन संघ शनिवारी एकमेकांना भिडणार आहेत. विजयाचे दावेदार म्हणून ज्या संघाकडे पाहिलं जातं तो फ्रान्सचा संघ विश्वचषकाच्या इतिहासात फारसा प्रभाव पाडू शकला नसलेल्या ऑस्ट्रेलिया संघाशी भिडणार आहे. या दोन्ही संघांत फ्रान्सचा संघच विजयाचा प्रबळ दावेदार मानला जातोय. याचबरोबर फुटबॉल शुटबॉलमध्ये आज आपण इथेच थांबत आहोत. पाहत रहा झी 24 तास, रहा एक पाऊल पुढे. झी 24 तास, रहा एक पाऊल पुढे.